पांडवाचा आज काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच म्हणावेस हवे. भाऊसाहेब, 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 माधव, पांडव, अरे कुठे आहात तुम्ही? पांडवा, माधव. अरे बघ भाऊसाहेब, असं काय झालंय ते? भाऊसाहेब काय? मौत गेली. मौत? कसली मौत? पाहणार तो बालमपणजी घाबरतायत का नाही ते? तुम्ही घाबरलात बालमपणजी? म्हणजे आमचे नाटक उत्तम म्हटलेले आहे. भाऊसाहेब, आम्हाला तुमचे नाटक पसंत नाही. असू दे, मला ना हल्ली प्रत्येक विषयामध्ये मौज करावीशी वाटते. बर ते मरू दे. पांडवाबद्दल पांडवाबद्दल काय सांगत होतात? भाऊसाहेब, पांडूला साप चावला होता. अरे देवा, जनावर मोठे होते पण कोणते आणि कसले ते काही कळले नाही. पण भाऊसाहेब, तुमच्या विहीणबाईंनी मात्र खूप धीर दाखवला. त्यांनी ते सारे विष तिथल्या तिथे उतरविले आणि नंतर त्यास काढा दिला कसला तरी आणि वरती लेपही लावला आणि त्यांच्यामुळेच आता पांडूचा जीव वाचला असे म्हणावेस हवे. खरोखर आमच्या विहीणबाई म्हणजे मोठा धीराची बाई. बघा, कौतुकच करावयास हवे. पण भाऊसाहेब, त्या उदयीक निघावायचे म्हणतायत. त्यांचे काहीतरी ते पाण्याचे प्रकरण चालू आहे ना? हो, पण त्याचा निकाल त्यांच्या विरोधातच लागला. आता माधव म्हणत होता तो स्वतः विहीण बहीण बरोबर देवराष्ट्रात जाणार आहे. वा, बरोबर सार्वजनिक काकाही आहेत आणि पाण्याचा प्रश्न सोडवूनच तो येणार असं म्हणत होता आणि तेच तुम्हाला सांगावयास मी इथे आलो. पण तुम्ही आमचे आशीर्वाद आहेतच. हो, त्याचे सार्वजनिक कार्य जे काही चालू आहे त्याबद्दल आम्हास कौतुक आहेच. पण विधवा विवाह आणि स्त्रियांचे शिक्षण हे जे काही खूळ त्याच्या डोक्यामध्ये आहे त्याची मात्र भयंकर चीड येते बघा आम्हास. हो, पण भाऊसाहेब, आम्हाला मात्र आजच्या तुमच्या या सोंगाची चीड आली आहे हे ध्यानात घ्या. बाळंबजी, अहो बाळंबजी, ऐकून तरी घ्या. अरे देवा.